श्री छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडी पक्षाचे उमेदवार श्री शिवराज मलगोंडा पाटील व श्री अशोक शंकरराव मेंडुले यांचा प्रचार शुभारंभ आज गडिंग्लज काळभैरवनाथ मंदिर येथून सुरू झाला। काळभैरव बाळभैरवच्या नावाने चांग भल घोषणा देत काळभैरव आम्हालाच पावणार व आमच्या पॅनलचे सर्वच उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। तसेच कपबशी चिन्हाला जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले। यावेळी गडिंग्लज येथील पॅनलमधील प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते व यांच्याशी बातचीत केली आमच्या गडिंग्लज प्रतिनिधी स्वप्नाली काळगे यांनी। आपण आहोत गडिंग्लज येथील काळभैरव मंदिर येथे छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या प्रचाराच्या फेरीचा शुभारंभ आज येथूनच संपन्न झाला आहे। तर आपल्यासोबत आहेत याच पॅनलचे नेते मंडळी। नमस्कार सर, कालच मुश्रीफ साहेबांनी असं विश्वास वर्तवला आहे की हे पॅनल 100% तर तुमचा या विजयाबद्दल ज्या वेळेला हे पॅनल स्थापन झालं त्याचवेळेला विजयाची मुहूर्तमेढ रोवलेली आहे आणि ह्या गडिंग्लज तालुक्याचा आणि कारखान्याचा विकास करणारे हे मुश्रीफ साहेबांनी डॉक्टर शाहू सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उत्पादक शेतकऱ्यांचं कल्याण करायचं काम यांनी वेढा घेतला आणि सर्व शेतकरी सभासद या पॅनलच्या पाठीशी राहणार आम्हा सर्वांना त्याचा विश्वास आहे। 100% पॅनल टू पॅनल सर्व उमेदवार आमचे निवडल्याबद्दल शंका नाही आहे। तालुका सहकारी साखर कारखान्याच्या दुरावस्थेला कोण जबाबदार आहे काय याचा शहानिशा करण्यापेक्षा ज्या डॉक्टर साहेबांनी शेकडो रुग्णांना मरणासन स्थितीतून बाहेर काढले ते डॉक्टर साहेब आणि नामदार हसनसो मुश्रीफ साहेब गडिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची कारखान्याचं योग्य प्रकारे ऑपरेशन करून तो रोग मुळापासून दूर करून गडिंग्लज सहकारी साखर कारखाना ऊर्जित अवस्थेला आणून सशक्त बनवण्यामध्ये निश्चितपणे यशस्वी होतील आणि त्यांनी दिलेले सर्व उमेदवार हे किमान 3000 मतांना विजय झाल्याचे राहणार नाही अशी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याची खात्री आहे आणि काळभैरी ही आम्हालाच पावल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो। तर सर पहिल्याच दिवशी विरोधकांनी प्रचाराची खालची पातळी गाठलेली आहे तुम्ही काय सांगायला? मला पातळी वगैरे काय या ठिकाणी गाठायची नाही। ह्या शाहू सहकारी पॅनल या ठिकाणी 100% विजय झालेला आहे। शेतकऱ्यांची बिलं द्यायची आहेत, कामगारांना ते पगार द्यायचा आहे आणि कारखाना एक्सपान्शन आणि जे काही त्याला पकडायला हाती घ्यायचं आहे। कुणा टीका करण्यापेक्षा मी काम करून दाखवून कामात त्या ठिकाणी उभा करायचं आहे त्यामुळे 100% पण यशस्वी होणार आहे। या 3 मार्च शंकरने विरोधक काय म्हणते आम्हाला विचार करायची गरज या ठिकाणी नाही आहे। सर क्या करता आमचे नेते जिल्ह्याचे नेते मुश्रीफ साहेब असतील, त्यानंतर आपले डॉक्टर शापूरकर साहेब असतील, आमचे नेते नामदार बंटी पाटील साहेब असतील, या सर्वांनीच याच्यामध्ये आघाडीनं कुपेकर काकी असतील या सर्वांनीच अतिशय आघाडीनं ह्या सभासदांच्या शेतकऱ्यांचं असलेलं हे मंदिर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं ते ठेवायचं आहे आणि पुढच्या काळामध्ये सभासदांचं आणि शेतकऱ्यांचं हित जमण्याकरिता कारखाना व्यवस्थितरित्या चालू ठेवून त्याचा एक्सपान्शन आणि पुढील त्याची जी दिशा आहे हे ठरवण्याचं काम या नेतेमंडळीने केलेलं आणि आम्हाला खात्री आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा साखर कारखाने आमचे सर्व उमेदवार कपशिया चिन्हावरती मतदान करून सर्वांच्या सर्वांना निवडून द्यायची ग्वाही या प्रसंगी आम्ही सर्वजण घेतो एवढी मी काळभैरव चरणी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो। विरोधकांचं असं म्हणणं आहे की हसन मुश्रीफ साहेबांनीच कारखाना बंद पाडला, तर काल पत्रकार परिषदेत त्यांनी ह्याचा खुलासाही केला, पण विरोधकांच्या या वक्तव्यावर तुमचं काय म्हणणं? मला सांगायचं आहे की विरोधकांचा हा निश्चितच मोडसाळपणाचा आहे आणि कारखाना अत्यंत दयनीय अवस्थेत असताना पहाडासारखा मनुष्य जो कारखान्याच्या मागे उभा ते म्हणजे मुश्रीफ त्यांच्या साथीला 30 वर्ष अनुभव असलेले डॉक्टर शापूरकर त्या दोघांचं सशक्त पॅनल आता इथे उभे आहे त्यामुळे कुठल्याही विरोधकांच्या प्रचाराला बळी न पडता आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी व कारखाना सुस्थित आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया।
या गडिंग्लज हनीमनाळ गटातील उमेदवार अशोक मेंडुले गडिंग्लज अशोक शंकरराव मेंडुले आणि शिवराज पाटील आणि अक्षय पाटील हे तीन उमेदवार या गटात आहेत।